ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात राहील थोडस असं मी सांगतो, म्हणजे काय असं एखादा जो विषय आहे तो लक्षात राहील असा आपल्या समोर आला पाहिजे. आणि आता जे तुम्हाला खंडाळीकर सरांनी जी माहिती सांगितलेली आहे तर त्याचं थोडंसं रिपिटेशन होईल, परंतु त्याच्यात सरळता यावी म्हणून रिपिटेशन होईल. एकट्या म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की मुलं आजच्या काळामध्ये अभ्यासक्रम जो त्यांचा आहे त्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त फारसं वाचन करत नसतं. केलं तरी कथाकथन त्यांचं वगैरे असतं. आणि आता तर मोबाईल आल्यामुळं त्याला पण फाटा दिलेला आहे. तर आपण मोबाईलमध्ये जे काय आपल्याला जे मोबाईलवाले जे देतील आपल्याला, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट आणि जे काही चॅनल्स आहेत त्यांच्यातून माध्यमातून जे मिळेल ते मिळेल, असं काही ठरवून नसतं. मग त्याच्यामुळं आपण काही ठरवून असा अभ्यास करत नाही, परंतु किमान आपण ज्या परिसरामध्ये राहतो तर त्या परिसरातला आपल्याला अभ्यास पाहिजे. म्हणजे जसं आपण ज्या गावात आहोत त्या गावाचा पण अभ्यास पाहिजे, त्याचं ऐतिहासिक माहिती पाहिजे, भौगोलिक माहिती पाहिजे. ज्या शाळेमध्ये आपण शिकतो त्या शाळेचं जे नाव आहे ते नाव या शाळेला का दिलेलं आहे ते पण समजून घेतलं पाहिजे. समजा तुम्ही महात्मा फुलेमध्ये असाल तर महात्मा फुले का आहे, किंवा रवींद्रनाथ टागोर का आहे, किंवा महात्मा गांधी का आहे, महात्मा गांधी कोण होते, महात्मा फुले कोण होते, रवींद्रनाथ टागोर कोण होते हे पण समजून घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आपण ज्या भागामध्ये राहतो तो तालुका कोणता, जिल्हा कोणता, त्या जिल्ह्याचा इतिहास काय आणि आपल्या राज्याचा इतिहास काय, ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा इतिहास काय हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हे समजून घेत असताना काही मुद्दे पण आपण लक्षात घेतले पाहिजे, तर की थोडक्यात ते समजून घेतलं पाहिजे. आपला देश आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता, आणि ब्रिटिशांच्या ताब्यात फक्त एकट्याचा नव्हता तर ब्रिटिशांच्या हाताखाली किंवा मांडीक असणारे 565 देश संस्थानिक होते. जेव्हा ब्रिटिशांची सत्ता या ठिकाणी संपुष्टात यायला लागली तेव्हा देशाला स्वातंत्र्य बहाल करत असताना, म्हणजे करारानं बहाल झालं ते बहाल करत असताना या ठिकाणून त्यांनी जात असताना या ठिकाणच्या सरकारसमोर येणाऱ्या सरकारसमोर किंवा जी पार्टी होती समोर जी काँग्रेस पार्टी त्यांच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला आणि त्यांना सांगितलं की करार करत असताना की तुम्हाला भारतातलं जे ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य आहे ते तिथे तुमच्या ताब्यात मिळालंच आहे, परंतु ब्रिटिशांचं राज्य नसल्यानं म्हणजे आमची सत्ता नसलेली जी काही ठिकाणी आहेत जी संस्थानिक आहेत त्या संस्थानिकाला पाहिजे तर ते स्वतंत्र होऊ शकतात, त्या संस्थानिकाला पाहिजे तर ते भारतामध्ये विलीन होऊ शकतात, त्या संस्थानिकाला बरं पाहिजे तर ते पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात, असे त्यांच्यासमोर ऑप्शन्स दिलेले होते. आणि त्या ऑप्शन्सप्रमाणे बहुतेक संस्थानिकांनी भारतामध्ये सहभागी व्हायचा म्हणजे निर्णय घेतला. फक्त 3 संस्थानिकांनी निर्णय घेतला की मला स्वतंत्र राहायचं, म्हणजे जुनागडचं संस्थान, हैदराबादचं संस्थान आणि काश्मीरचं संस्थान. हैदराबादच्या जे संस्थान होते हे भारतातलं जवळपास सर्वात मोठं संस्थान होतं. खरं म्हणजे हैदराबाद संस्थानचा जो राजा होता निजाम मीर उस्मान अली हा 7वा जो निजाम होता, तर 1925 साली ब्रिटिशांसोबत जो त्यांनी करार केलेला होता त्या करारामध्ये त्याचं जे स्टेटस आहे ते एका देशाचा राजा दुसऱ्या राजाशी करार करतो आहे असं त्याच्यामध्ये स्टेटस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी त्यांचा मांडलिक आहे, निजाम हा ब्रिटिशांचा मांडलिक आहे असं कुठेच उल्लेख केलेला नाही, अशा पद्धतीचा तो करार होता. दुसरं असं की निजामानं स्वतंत्र होण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय डायरेक्ट 1947 घेतलेला नाहीये. आपला बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की 47 त्यांनी निर्णय घेतला. निजाम स्टेट किंवा हैदराबाद स्टेट हे स्वतंत्र राष्ट्र असावं, स्वतंत्र राष्ट्र असावं अशी त्याची स्वतःची इच्छा होती. म्हणून 1944 पासून त्यांनी तो प्रयत्न चालू झाला आणि 1940 दरम्यान 40 पासून पुढे काम करत असताना त्यांनी संपूर्ण आपली राज्यव्यवस्था म्हणजे प्रशासकीय व्यवस्था, लष्कर व्यवस्था, त्याच्यानंतर राजदरबारामध्ये असलेलं मंत्रिमंडळ, शिक्षण या सर्व बाबीमध्ये एका राष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सर्व बाबी असतात, चलन व्यवस्था, दूरसंचार व्यवस्था,
किंवा वाहतूक व्यवस्था सरकार म्हणजे एका राष्ट्राला ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतात सबल राष्ट्र बनण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून घेतलेल्या होत्या आणि त्याचं ते करणं चालू होतं. एवढंच नाही तर राज्यामध्ये उद्योगधंदे तयार व्हावेत, उद्योगधंद्याच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळावे हा पण प्रयत्न होता. मग त्यांनी टेक्सटाईल चालू केल्या, सिमेंट कारखाना काढला, अशा अनेक गोष्टी त्यांनी रोजगारासाठी पण तिथे केलेल्या होत्या. म्हणजे सबळ हा राजा होता. म्हणजे एकाच विचार केला तर असं म्हटलं जातं किंवा एक इतिहास असा आहे की मित्रांनो एकदा लक्ष द्या, तुम्ही आपसामध्ये बोलणार आणि तुम्ही आपसामध्ये बोलणार असं म्हणजे बोलण्याला काही अर्थ नाही आहे. हे जे मी सांगतोय तुम्हाला ते पुन्हा पुन्हा फक्त ऐकायला मिळणार नाही आहे. आणि किती मोठा होता, त्याची ताकद काय होती, की त्याच्याकडं जे 16 जिल्हे राज्यामध्ये होते म्हणजे महाराष्ट्रातले 5, आंध्रामध्ये 8 आणि कर्नाटकमध्ये 3 जिल्हे म्हणजे आत्ताच्या कर्नाटकमध्ये, आत्ताच्या आंध्रामध्ये आणि आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये, तर असे जे 16 जिल्हे जे होते त्या 16 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जहागिरी होत्या. त्याच्या स्वतःची पण जहागिरी होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं स्वतःचं एक जहागीर असायची. म्हणजे समजा लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये अंबापूर तालुका आहे, तर अंबापूर तालुका हा त्यांचा एक जहागीर. समजा गंगाखेड आहे, गंगाखेडमध्ये मध्ये अमुक एखादं गाव एक जहागीर, किंवा उदगीरमध्ये एखादं गाव ते अमुक जहागीर, असं त्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये एक गाव जहागीर होती. त्याला सर्फे खास असं म्हणायचं, सर्वे खास म्हणजे ती त्याने निजामाची जागीर होती. ते कशासाठी होती, त्याच्यातून येणारा तो महसूल होता, त्याच्यातून येणारं जे उत्पन्न होतं ते उत्पन्न तो स्वतःसाठी खर्च करायचा, स्वतःच्या फॅमिलीसाठी खर्च करायचा, स्वतःसाठी खर्च करण्यासाठी तो सरकारमधले पैसे घेत नव्हता. म्हणजे राज्याचा जो भाग होता, एक महसूल होता, त्यातून तो पैसे घेत नव्हता. म्हणजे त्याच्याकडे त्याची व्यवस्था होती, त्याची निशिस्त होती. म्हणजे तो आपल्याकडे असं म्हणतात की तो गबाळा होता, कंजूस होता, नालायक होता. खरं म्हणजे तो गबाळा नव्हता, कंजूस नव्हता, नालायक नव्हता, महाचतुर होता. सरांनी महापाताळी असा शब्द वापरला. खरं म्हणजे त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ते पाताळीतली म्हणा नाही आहे. तो म्हणजे स्वतःचा राज्य निर्माण करून पाहत होता आणि ब्रिटिश गेल्यानंतर आपल्याला स्वतंत्र राहायचे. खरं म्हणजे ब्रिटिशांसोबत सुद्धा त्याला लढाची इच्छा होत होती, या पद्धतीने तो तयारी करत होता. दुसरं असं की त्याचे जे म्हणजे स्वतःच्या जागीरमध्ये जे इन्कम होतं, त्या इन्कमच्या माध्यमातून आलेले पैसे जमा केलेले होते त्यांनी, तर ते किती होते माहीत आहे? ते तुम्हाला माहीत आहे म्हणजे अशा काही गोष्टी माहीत असतं तर लक्षात राहतं की त्या काळामध्ये, निजामाच्या त्या काळामध्ये तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता, जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. आणि याच्याकडं 3 अब्ज किती 3 अब्ज रुपयाचं प्रॉपर्टी होती त्या काळामध्ये. त्याच्यातली 2 अब्ज त्यांनी जगभरातल्या अनेक व्यवसायामध्ये गुंतवलेली होती आणि त्याच्यात येणं तुम्हाला परत त्याला मिळत होतं. म्हणजे एवढा तो बलाढ्य होता. म्हणजे त्याची स्टेटची प्रॉपर्टी किती असं जेव्हा, म्हणजे अशा पद्धतीचा तो बलवान होता, एकीकडे तो चतुर होता, मुत्सद्दी होता. त्याने जगभरातल्या बहुतेक राष्ट्रासोबत आपले संबंध स्थापित केले, संबंध ठेवलेले होते, निर्माण केलेले होते. आणि याचा परिणाम म्हणून की त्याच्या जी काही वाटचाल चालू होती स्वतः दार निर्माण करायची, तर त्याच्यामध्ये बरेच लोक त्याला सहाय्य करायला तयार झालेले होते. खरं म्हणजे हा लढा जो लढला गेला, तर मागासाठी सरांनी तुम्हाला सांगितलं की हिंदू मुस्लिम वर्सेस हिंदू मुस्लिमाचा लढा होता, हिंदू मुस्लिमाचा लढा नव्हता. हा जो लढा होता हा लढा निजाम विरुद्ध लोक असा होता, निजाम विरुद्ध जनता असा होता. आणि तो कसा लढला, 3 पातळीवर लढला गेला आहे. जर वैचारिक पातळी विचार केला, तत्वाच्या पातळी विचार केला, तर निजाम विरुद्ध गांधी, गांधी विरुद्ध निजाम असा तो लढा होता. गांधी असं काम तुम्ही तुम्हाला माहीत आहे की गांधी हे भारतीय स्वातंत्र्याचे जनक होते, त्याचे नायक होते. आणि ते नायक असल्यामुळे इंग्रजांचा जो लढा होता हैदराबादमधला, हा लढा सुद्धा भारतीय स्वातंत्र्याचाच लढा होता. कारण याच पद्धतीने विचार करतोय की लढा लढणार आहे, म्हणजे हा मध्यवर्ती असलेला भाग आहे हैदराबादचा भारताच्या, हा जर भारताचा सहभागी होऊ नाही शकला तर भारतीय स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही, भारतीय राष्ट्र म्हणून त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून हा जो भाग आहे हैदराबाद संस्थेचा तो
संपला पाहिजे, आमच्या ताब्यात आला पाहिजे, यात स्वतंत्रला गेलं. दुसरं असं की हा लढत असताना, हैदराबाद दादा हा लढत असताना किती माणसं लढली गेली हा एक फार महत्त्वाचा वाटतं, गमतीशीर म्हणजे फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. संपूर्ण भारतभरामध्ये महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली जे सत्याग्रह झाले त्या सत्याग्रहाच्या अंतर्गत 170,000 माणसं अटक झाली होती. सत्याग्रहामध्ये किती? 170,000. आणि इथं निजाम स्टेटमध्ये जो काही सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहामध्ये 20,000 माणसं अटक झाली होती. म्हणजे संपूर्ण भारतभरामध्ये 170,000 एका वेळेस, आणि इथं एका वेळेस 20,000. तुलना करा, या तुलनेमध्ये विचार केला तर ही माणसं जास्त होती, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये माणसं सहभागी झाली होती. हे 20,000 माणसं सत्याग्रहात आपण झालेली होती, पण दुसरी 20,000 माणसं सशस्त्र लढत होती. किती? 20,000 माणसं सशस्त्र लढत होती, म्हणजे 1.5 कोटी, साधारणतः 1.2 कोटी लोकसंख्या होती. या लोकसंख्येमध्ये हे या पद्धतीने लोक लढत होते. असे का एवढे 20,000 सशस्त्र लोक का लढले? एवढे लोक अखिल भारतीय पातळीवर त्या जसं सत्याग्रह पक्षामध्ये लढले गेले नाही तर तसं सशस्त्र मध्ये सुद्धा लढले गेले नाही तर म्हणजे सुभाषचंद्र बोसची 12,000 फौज, बाकी काही वेगवेगळ्या प्रकारे लढलेले लोक अशी त्यांची संख्या होते 70,000. सशस्त्र क्रांतिकारी क्रांती केलेले किंवा सशस्त्र लढणाऱ्याची संख्या अखिल भारतामध्ये होते 70,000, आणि इथं लढले 20,000. 20,000 लढण्याचं कारण काय? या ठिकाणचं परिस्थिती अशी होती, निजामाच्या चौकीला निमलष्करी दल रजाकाराचं होतं, जे तो रजाकार होते त्याचं निमलष्करी दल होतं, ते दल एकीकडून लोकांना त्रास देत होतं, दुसरीकडं की निजामानं जाणीवपूर्वक या ठिकाणी सावकार शेख प्रसारित केलेली होती. अरब रोहिली आणि पठाण त्यांच्या माध्यमातून सावकार इथं निर्माण केलेली होती, तर त्यांचा लोकांना त्रास होत होता, त्याला लोक कंटाळलेले होते, म्हणून लोक निजामाला कंटाळलेले होते. खरं म्हणजे आजही बऱ्याच ठिकाणी जुना माणसं असं सांगतात की ह्या तुमच्या लोकशाहीपेक्षा निजामची राजवट चांगली होती असं म्हणतात. म्हणजे खऱ्या लोकांना निजामाचा डायरेक्ट सर्वसामान्य माणसाला काही त्रास नव्हता. तर अशा अवस्थेमध्ये हे सावकारशाहीमुळं आणि रजाकारमुळं खरं म्हणजे लोकांना त्रास झाला, आणि त्याच्यातून काही गावामध्ये संघर्ष झाला. हा संघर्ष गाव वर्सेस रजाकार, गावाविरुद्ध रजाकार गावविरुद्ध रोहिले पठाण किंवा यांच्याच झालेला होता. म्हणून हा जो संघर्ष होता हा संघर्ष हिंदू मुस्लिम कधीच नव्हता, आणि या संघर्षातून फक्त असं दाखवलं होतं की फार मोठं नुकसान हिंदूचं झालेलं आहे, हिंदूला लुटलं गेलेलं आहे, हिंदूवर अत्याचार झालेले आहेत. नवी माहिती अशी आलेली आहे समोर की हिंदूपेक्षा मुस्लिमांवर फार मोठा अन्याय झाला. मुस्लिम या ठिकाणी एक अल्पसंख्यक होते, ते होते फक्त 11%, हिंदू होते 15%. आणि मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही सांगा, एका बाजूला 85 माणसं आणि एका बाजूला 11 माणसं, पुन्हा जिंकित होईल 85%. इथं 85% संख्या हिंदूची होती, आणि खरं तर हिंदूंनी प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार केला असं नाही आहे. काही ठिकाणी जे बदमाश हिंदूचे बदमाश होते त्या बदमाशांनी मुस्लिमांना लुटण्याचा प्रयत्न केला, आणि ज्या गावात संख्या कमी होती मुस्लिमांची त्या त्या ठिकाणी मुस्लिमांना लुटण्याचा प्रयत्न केला. म्हणून हिंदूपेक्षा मुस्लिमावर जास्त अन्याय झालेला आहे असा अलीकडं नव्या इतिहासामध्ये येतो आहे. त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा पोलीस ऍक्शन झालं, म्हणजे हैदराबाद संस्थेचा लढा संपल्या एक कमिशन नेमलेलं होतं, तर त्या कमिशननं तो काही अहवाल दिलेला होता तो अहवाल कधीच बाहेर आलेला नाही. आता बऱ्याचशा विचारवंतांचं असं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तो अहवाल पब्लिश करा, प्रकाशित करा, आणि तो प्रकाशित केला की ज्या ठिकाणच्या मराठवाड्यातल्या किंवा तेलंगणमधल्या किंवा अमरावती आणि भागातल्या लोकांनी किती आम्ही अत्याचार केला होता हे पण तुमच्या लक्षात घेऊ शकते मुस्लिमांच्या बाबतीमध्ये. मग हा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिमांना असे कधीच नव्हता, हा लढा होता तो निजामाच्या विरोधामधला होता. आणि या सर्व पार्श्वभूमीवर जे काही आत्ता नव्यानं काही बाबी आपल्या समोर असते हिंदू मुस्लिमांनी सांगितलं तसं आणखी एक गैरसमज आहे की तुम्ही संपूर्ण मुद्दा तुम्हाला तुम्ही कोणालाही सांगणार नाही. तर हा हैदराबाद संस्थान खालसा झाला की फक्त पटेलामुळे झालं असं म्हणतो.
व तिला म्हणत हैदराबाद संस्थान खालसा होऊ शकेल काही खरंय. आपला लढा कितीही वर्ष चालला असता तर निजामाची ताकद इतकी मोठी होती की या हा लढा आपल्याला ब्रिटिशांच्या जास्त दिवस चालवा लागला असता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्याकडे प्रॉपर्टी होती, साधनं होते, म्युन्सिपल होतं आणि त्यामुळे ताकद कमी होती, पण ती केवळ भारतीय सैन्यामुळे आपल्याला ते ताकद घेता येऊ शकलं. दुसरं असं की मग नेहरू आणि पटेल, नेहरूची इच्छा नव्हती की हे बरखास्त करायची आणि पटेलांची होती. मला सांगा, त्यावेळेस पटेल गृहमंत्री होते आणि नेहरू कोण होते? प्राईम मिनिस्टर होते. आता प्राईम मिनिस्टर कोण आहे? प्रधानमंत्री कोण? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. आणि गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. अमित शहा. आणि लष्कराचे मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह. राजनाथ सिंह जर निर्णय घ्यायचा असेल पक्षाचा हल्ला करायचा तर स्वतःच्या मनात घेतील का? प्राईम मिनिस्टर विचारावं लागतो, नरेंद्र मोदीला विचारावं लागतो काय? राजेंद्र सिंहला असं वाटलं की मला पक्षाला हल्ला करायचे तर ते स्वतःच्या मनात हल्ला करतील तर त्याला प्राईम मिनिस्टरची परवानगी घ्यावं लागेल. तुला घ्यावं लागेल प्राईम मिनिस्टरची. म्हणजे पटेलांनी हे खालसा करायचं नंतर मनात आलं ठरवलं पण परवानगी कोण दिली असेल? नेहरू. नेहरू प्राईम मिनिस्टर होते ना. नेहरूच्या परवानगीशिवाय कसं शक्य आहे? खरं म्हणजे हा लढा लढला तो कुठल्यापासून मागाशी तुम्हाला सांगताना राहून गेला की तात्विक पातळीवर गांधी विरुद्ध निराम होता आणि नीतीच्या पातळीवर, डिप्लोमॅसीच्या पातळीवर नेहरू विरुद्ध निराम होता. म्हणजे निजामाचं संपूर्ण जगभरामध्ये अनेक ठिकाणी कम्युनिकेशन चालू होतं, संपर्क चालू होता आणि नेहरू त्याला पूर्ण उरलेले होते. नेहरूचे सुद्धा जगभरामध्ये संबंध होते आणि जेव्हा त्यानं स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं पुणे निजामानं तेव्हा फ्रान्सनं त्याला मान्यता दिली होती. म्हणजे फ्रान्स या देशानं मान्यता दिली होती, परंतु बाकीचे लोक, बाकीचे देश मान्यता घेऊ शकले नाही. त्याचं कारण नेहरू, नेहरूमुळे मान्यता घेऊ शकले नाही. आणि तिसरा जो भाग होता लढ्याचा तो प्रत्यक्ष भूमीवरचा होता, म्हणजे सत्याग्रह सशस्त्र कारण या माध्यमातून. तर म्हणून नेहरू आणि पटेल यांच्या बाबतीतला जो आपल्या समोर एक वेगळा असा भाग समज होत असतात ते चुकीचा आहे. दुसरा असं, आता मी परवा पेपरमध्ये वाचलं की मुस्लिमांनी किंवा हैदराबाद संस्थानच्या सैनिकांनी रजाकारांनी दलित हिंदूवर अत्याचार केले. ऐकले का? दलित हिंदूवर अत्याचार केले. दलित हिंदू हिंदूवर अत्याचार केला किंवा रजाकारांनी केला किंवा निजामाने केला आणि जे एका शहाण्या माणसाने लिहिले तो प्राध्यापक आहे. मी त्या कॉलेजचं नाव पण तुम्हाला सांगतो की शिवाजी महाविद्यालय उद्गीर. इथे त्या प्राध्यापकाने लिहिले की दलित हिंदूवर रजाकारांनी अत्याचार केले. तर हे अशा प्रकारचे गैर म्हणजे गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. कशासाठी? दलित हिंदू का म्हटलं? त्या हिंदूच्या बाबतीत ठीक आहे, तर दलित सुद्धा मुस्लिमाच्या विरुद्ध झाले. दलितातल्या सामान्य माणसं, आता तुम्ही नवीन पोरं, तुम्हाला काय माहीत आहे हां, आमच्या रांडे केलं होतं का मुस्लिमांनी? म्हणून तुम्ही सुद्धा दलितातले जे मुलं त्यांनी पण विरोधात जावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. तर अशा प्रकारचे गैरसमज निर्माण केले गेलेले आहेत. म्हणून असे सत्याचा जो गोड असलेले आहे त्यातले काही भाग खंडाळीच्या समर्थित राहिलेले काही भरून करायचा प्रयत्न केला आहे. याच्याशिवाय तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, प्रश्न असेल, विचारू शकता. जास्त वेळ झालेला आहे, कंटाळ्याला लक्ष द्यायला.